नमस्कार मी मधुरा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत ह्या कार्यक्रमात आपण सुवर्ण कोकण फुडमॉलच्या माध्यमातून श्रीमंतीचा राजमार्ग जाणून घेत असतो सुवर्ण कोकण फुडमॉल आणि अल्पावधीत गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद याला लाभलेला आहे आणि या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ज्ञ आणि सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब सतीश सरांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर जाला। आनत, सतीश परब यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सतीश परब यांनी कोकण कृषी महाराष्ट्र मराठी माणूस आणि हमखास नफा हे एकत्र आणत नवा दृष्टिकोन देऊन एक नवीन चळवळ उभी केली आहे आणि त्याचं नेतृत्व स्वतः सतीश सरांनी केलंय कृषी आणि उद्योजकतेच्या आधारावर त्यांनी बनवलेली फुटबॉल ही कॉन्सेप्ट एक नवा उच्चांक गाठते नव उद्योजकांना सलग पाच वर्ष दरवर्षी लाखो रुपयांचा मोफत किराणा माल देणारी एस व्ही आर डी योजना तसंच माल न विकताही लाखो रुपयांचं शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फिको फ्रँचायझी योजनेला सध्या उद्दंड असा प्रतिसाद मिळतोय व्यवसायाचा जरा देखील अनुभव नसला तरी देखील प्रत्येक गृहिणीला एक नवं व्यासपीठ नव, नव उद्योजकांना उत्पन्नाची शाश्वती हमी देणाऱ्या सुवर्ण कोकण फुटमॉलच्या शाश्वत बद्दल आज आपण खरंतर जाणून घेणार आहोत सतीश सरांकडून तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया सतीश सर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात महिला पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे आज खरं तर सुवर्ण कोकण हा एक मोठा ब्रँड तयार झालेला आहे कसं असं की काळ बदलला की प्रत्येक गोष्ट बदलत जाते पण मात्र हा जो ब्रँड आहे तो आजही टिकून आहे ह्यामध्ये तुम्ही खूप बदलही केलेत आणि ह्या बदलांमुळेच आज सुवर्ण कोकणची एक वेगळी अशी प्रतिष्ठा समोर आलेली आहे मला हेच जाणून घ्यायचं आहे सुवर्ण कोकण फुटबॉल ही कॉन्सेप्ट जी आहे ती अतिशय लोकप्रिय झाली आहे आज पाहिलं तर अनेक ठिकाणी म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये आणि परदेशातही सुवर्ण कोकणचे फुटबॉल आत्ता आहेत आणि त्या सगळ्या एकूणच फुटबॉलविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची ही नेमकी कॉन्सेप्ट काय आहे नक्की फुटबॉल बद्दल आपण सगळं बोलणारच आहोत पण मागचे जे काही दहा दिवस बघितले ना तर अक्षरशः पूर्ण क्रश झाली म्हणजे एवढे प्रचंड फोन होते गुंतवणूकदारांचे ज्यांना फ्रँचायझी घ्यायचे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून नवे देशातून नवे परदेशातून मला वाटतं एक मोठा उच्चांक विक्रम झाला होता जवळजवळ एका दिवसात बावीसशे ते पंचवीसशे लोकांनी फोन करून आम्हाला फ्रँचायझी घ्यायची यासाठी इच्छा आणि म्हणजे एक वेगळंच आहे म्हणजे जगाच्या पाठीवर मला वाटतं असं कुठे नसेल की नवीन जे फ्रँचायझी घेतात त्यांना दरवर्षी लाखो रुपयाचा मोफत माल कसा भेटतोय माल न विकता येईल लाखो रुपयाचं उत्पन्न दरवर्षी कसं भेट दर आणि हे एका वर्षासाठी नाही तर सलग पाच वर्ष हा माल किंवा ते शाश्वत उत्पन्न तुम्हाला भेटतंय हे नेमकं कसं भेटतंय आम्ही नवीन आहोत आम्हाला काही अनुभव नाहीत तरी आम्ही करू शकतो का आम्ही घरातून हा व्यवसाय कसा काय करू शकतो कारण आपण नेहमी देतो की घरातून सुद्धा तुम्ही चांगलं उत्पन्न मिळू शकता त्या सगळ्या बद्दल लोकांबद्दल प्रचंड क्रेज तर आहे तर आहेच पण जे ऑलरेडी करतायत त्यांच्याबद्दलचा जो त्यांच्या जो फीडबॅक मला वाटतं तो खूप कॉम्प्लिमेंटरी ठरतो आपल्याला मागचं पूर्ण वर्ष दीड वर्ष ज्या परिस्थितीतून लोक जात आहेत आज एका एका वेळेच्या अन्नासाठी लोकांची भ्रांत होते आणि अशा याच्यामध्ये नवीन व्यवसाय करण्यासाठी जी लोकांची काय बोलतात गर्दी उसळली प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून फोनवर फोन येत फोन आणि त्यात सगळ्यात मोठ्या आघाडीवर ज्या महिला आहेत विद्यार्थिनी आहेत आणि अशी काही ज्येष्ठ लोक आहेत की ज्यांनी साठ वर्ष झाली पासष्ट वर्ष झाली पण आता आम्हाला अजून काहीतरी करायचं आणि मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट कोरोनाने शिकवली आहे की आज एका व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून राहून चालणार आहे आणि प्रत्येक गृहिणीला वाटत प्रत्येक महिलेला वाटतं की नाही माझा जन्म फक्त चूल आणि मूल किंवा घरापुरता नाहीये ती घराची जबाबदारी समर्थपणे पेलते पण एक उद्योजकीय जे गुण असतात ना यशस्वी होण्यासाठी हे त्या महिलांमध्ये जन्मजात उपजत असतात आणि जी व्यक्ती जी महिला घरचं सा बजेट सांभाळते अख्ख्या घराला सांभाळते मला वाटतं तिच्यापेक्षा चांगला व्यवसाय कुणीच सांभाळू शकत नाही आणि ह्या गोष्ट पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या घरातली जी महिला आहे जी खरी लक्ष्मी आम्ही ज्याला बोलतो तिच्यावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आज अशी परिस्थिती आहे ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट नुसतं वर्तमान नाही तर भविष्यकालीन ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहून कराव्या लागतात सुवर्ण कोकण मध्ये असं आहे की फक्त वर्तमानात किंवा ह्या वर्षेच तुम्हाला मोफत लाखो रुपयाचं असं नाहीये तर पुढची पाच वर्ष दहा वर्ष सलग त्यांना मोफत माल दिला जातो बर। एसवीरडी सी च हे मोठं वैशिष्ट्य की एखाद्याला अनुभव कसलाच नाहीये किंवा एखादी गृहिणी उंबरटा सुद्धा उलांडला नाहीये पण ती फक्त फ्रँचायझी हे करते जॉईन करते तरी तुला एक शाश्वत एक हमखास उत्पन्न तिला गॅरंटीड मिळतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या शनिवारी जेव्हा कार्यक्रम झाला होता आम्ही ऑफिसला गेलो रात्री दोन वाजेपर्यंत लोकांचे फोन होते नंतर आम्ही बोलू हा काय प्रकार आहे हे रात्री जे बारा अकरा बारा नंतर जे जे फोन होते ना ते सगळे अब्रॉड मध्ये होते बाहेरच्या देशातून होते आणि त्यामुळे उत्तर त्यांना देणं हे होतं आमचं कर्तव्य होतं आणि पूर्ण रात्रभर ऑफिसचा सगळा स्टाफ तिथे होता खरोखर सगळ्यांचे खूप आभार आणि खूप धन्यवाद कारण ही स्कीम आम्ही एक तारखेला बंद करणार होतो कारण एवढा सगळ्यांना माल मोफत देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर उपरणं खूप अवघड होतं पण जवळजवळ सगळ्यांचं एकच गोष्ट आहे की सर आम्हाला ही फ्रँचायझी घ्यायची आहे कारण प्रत्येक तालुक्यात आपण एकच फ्रँचायझी देतो तर आम्हाला आमच्या तालुक्यात ही फ्रँचायझी हवी पण आम्हाला थोडा वेळ द्या पेपर वर्क करायला किंवा ज्या काही गोष्टी लागतात ठीक म्हणून सगळ्यांच्या विनंतीचा आदर करून आपण ही जी, जी योजना आहे पुढच्या आठ ते दहा दिवसासाठी वाढवली आहे पण पुन्हा सांगतो की ज्यांना ज्यांना ह्या फुटबॉल फ्रँचायजी मध्ये सहभागी व्हायचं एक नव स्वतःच एक उद्योजक एक स्वतःला उद्योजक म्हणून सिद्ध करायचं आणि अतिशय कमी वेळात एक चांगलं घसघशीत उत्पन्न व्हायचंय त्या सगळ्यांना माझी विनंती एकच आहे की ह्या कार्यक्रमातला दहा पंधरा मिनिटाचा संवाद असेल किंवा फोनवर तुम्ही ऑफिस मध्ये फोन कराल समजून घ्याल तर तसं शक्य नाही तर फुडमॉल फ्रँचायझी नेमकी काय हा जो दरवर्षी मोफत माल देतो तो कुठल्या आधारावर दिला जातो त्याचे निकष काय जो माल तुम्हाला विकायला दिला जातो त्यात तुम्हाला सर्वाधिक म्हणजे मला वाटतं आजवर सर्वाधिक नफा आपण आपल्या धारकांना देतो वीस ते तीस टक्केवर तो नेमका कसा असतो माल या न विकता कारण ह्या गोष्टीचे लोक खूप वाट पाहतात की हे कधी ऐकलंही नव्हतं की माल न विकताही तुम्हाला उत्पन्न भेटत तेही लाखो रुपयाचं तर ते नेमकं कसला ती फिको फ्रँचायझी ती नेमकी काय तिचे निकष काय ह्या सगळ्या गोष्टी कारण कसं होतं मॅडम आहे आपण एक नव्या आयुष्याला एक नव्या उंचीवर घेऊन जाणार नव्या उद्योजकतेला आपण सुरुवात करणार मला वाटतं कुठलाही व्यवसाय आपल्याला जर सुरू करायचा असेल तर आपला जो पाया असतो जे अधिष्ठान असतं ना ते खूप मजबूत असलं त्यामुळे माझे सर्व प्रेक्षकांना सर्व जे ज्यांना फ्रँचायझी घ्यायची त्यांना विनंती आहे की या फ्रँचायझी बाबत सविस्तर माहिती असला जो वेबिनार आहे जो प्रशिक्षणाचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही पाहा तो तुम्हाला सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल किंवा तुम्हाला तेही नाही शक्य झालं तर सुवर्ण कोकण ऑफिसचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याला तुमचं नाव हो। तुमचं ठिकाण तुम्ही जिथे राहता ते लिहा खाली फुटबॉल लिहा आणि ती रिक्वेस्ट पाठवा व्हॉट्सअपवरती जेणेकरून तुम्हाला ते जो प्रशिक्षणाचा जो व्हिडिओ आहे वेबिनारचा तो तुम्हाला पाठवले पण कृपा करून जास्त फोन करू नका कारण गेल्या आठवड्यातला जो अनुभव होता तो खरोखर आनंददायी होता आणि कुठेतरी वेदनाही होत की आपण सगळ्यांना त्याच वेळेस उत्तर नाही देऊ शकतात एका वेळेस तुम्ही विचार करा की आठ ते दहा तासामध्ये दोन हजार अडीच हजार फोन येतात त्यांना उत्तर देणं खूप बरं हो होतं कठीण होत आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या विभागात ज्या तालुक्यामध्ये आपण फ्रँचायझी दिली असेल तिथे तुम्हाला नक्की फ्रँचायझी भेटेल पण फ्रँचायझी घेण्या अगोदर फ्रँचायझी बाबतच्या सगळी सविस्तर माहिती तुम्ही जाणून घ्या आणि त्यासाठी तुम्ही तो पहिला व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुमचे काय डाउट असतील त्यानंतर तुम्हाला अजून काय विचारतं तर त्यानंतर तुम्ही हमखास फोन करा अगदी आणि मला वाटतं की ही फ्रँचायझीची स्कीम आहे ती तर नक्कीच आपल्या खरंतर ग्राहकांसाठी आणि शिलेदारांसाठी उपयुक्त आहे मात्र जे नव्यानं खरं तर उद्योजक बनू इच्छितात त्यांच्यासाठी फारच उपयुक्त आहे कारण की ज्यांना खरंच बिझनेस नॉलेज नसतं ते देखील खरं तर सुवर्ण कोकणच्या okay. मध्ये आज उतरू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना नफा मिळू शकतो okay. शंभर टक्के नफ्याची गॅरंटी आज सुवर्ण कोकण देत आहे मात्र या सगळ्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही फोन न करता केवळ आणि केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल ह्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आत्ता आपण पाहतोय त्या माध्यमातून तुम्ही जर पोचलात वेबिनारच्या माध्यमातनं त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर तुम्हाला ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ना, तुमचं नाव तुमचं नंबर हे सगळं त्यांना डिटेल्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर ते स्वतः हो, तुम्हाला फोन करतील त्याचबरोबर तुम्ही सुवर्ण खरं तर फेसबुक पेजवरती तर स फॉलो कराच पण त्याचबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनलला देखील त्यांच्या सबस्क्राईब करू शकता आणि सगळ्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता सर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वेळा कारण की सुवर्णकोकण ही फुटबॉल कॉन्सेप्टच इतकी भारी आहे की लोकांना ती प्रचंड आवडलेली आहे आज काय माहिती का एक काळ असा होता की किराणा मालाची दुकानं किंवा एक साधारणतः ठराविक वर्ग ह्यामध्ये मोडायचा मात्र आज जे नोकरी करतायत जे घर बसल्या गृहिणी आहेत त्या देखील आता सुवर्ण कोकणच्या फुडमॉलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू झालाय आणि घर बसल्या ला लाखोंचं उत्पन्न आता ते घेत आहेत ही कन्सेप्ट नेमकी कशी असणार आहे ह्या लाखोंचं उत्पन्न घर बसल्या कसं मिळणार आहे कारण की बऱ्याच असं होतं की आपल्याला जर पैसा कमवायचा तर आपल्याला बाहेर पडतो पडावं लागणार ही भिंत ओलांडून बाहेर पडावं लागणार हे एक सर्वसामान्य लोकांचा समज आहे मात्र हा समजही खरं तर ह्या सुवर्ण कोकणच्या फुटबॉलने बाजूला सारलेला त्याबद्दल नक्की कसं असतं की व्यवसाय आपण कुठला करतो त्यापेक्षा तो नेमका कसा करतो यावर त्याचं यश अवलंबून असतं किराणा मालाचा व्यवसाय आपण लहानपणापासून पाहतोय की प्रत्येक गल्लीवरती नाक्यावरती सगळे मराठी सोडून इतर सगळेजण खूप छान पद्धत म्हणजे ज्यांना इकडची भाषा माहीत नाही इकडची त्यांना भौगोलिक परिस्थिती माहीत नाही पण तरीही ते ज्या जिद्दीने हे करतात व्यवसाय करतात खरोखर कर त्यांना सला त्यांचं कौतुक आहे सोबत माझी इच्छा अशी आहे की आपले जे मराठी लोक फक्त नोकरीवरती कारण नोकरीमध्ये फक्त तुमच्या प्राथमिक गरजा पुऱ्या शकतात मुलांना जे उच्च शिक्षण द्यायचं आहे तुम्हाला जे ज्याला आपण लाईफ बोलतो बर ते जर जगणं तुम्हाला जगायचं असेल ना तर तुम्हाला उद्योजकतेची का अशी धरावीच लागेल किराणा हा व्यवसाय आपण का निवडला तर त्याचा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे की तुम्ही कुठेही या तुम्ही गावात आहात तुम्ही तालुक्यात आहात तुम्ही जिथे तुमच्या आजूबाजूला फक्त शे दोनशे माणसं जरी राहत असेल सोसायटीत तरीही तुम्ही लाखो रुपये दरमहा या व्यवसायातून कमवू शकता एवढं प्रचंड स्ट्रेंथ ताकद या व्यवसायात आहे आता मागे तुम्ही बघितलं लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं पण किराणा मालाच्या व्यवसायातली जी तेजी होती ना ती खरोखर प्रत्येकाचं चकित करत होती आता ह्या व्यवसायात काही बारकेव आहेत काही गोष्टी आहेत आता आपण तुम्ही जर बघितलात की मागच्या काही वर्षात मॉल संस्कृती फोकवली पण त्यामुळे गल्लीतले जे किराणा मालाचे जे छोटे छोटे ते बंद नाही झाले होते त्या प्रत्येकाचे व्यवसाय अतिशय छान आणि ह्या व्यवसायातली सगळ्यात चांगली मजा जे सांगतो एक त्याला आपण एक युएसपी बोलू त्याचा की तुम्ही फक्त शंभर लोकांना आपल्या कुटुंबात कुटुंबात म्हणजे तुमचे त्यांच्याशी एक रिलेशनशिप बांधता त्यांना एक चांगली सर्व्हिस देतात त्यांना चांगला क्वालिटी माल देतात तोही माफक दरात तर ही शंभर लोक तुम्हाला कमीत कमीत महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये पुढची आठ दहा वर्ष देतात म्हणजे मेहनत करायची पहिली फक्त तुम्हाला महिना तो दोन महिना आणि हे नेमकं कसं करायचं ग्राहकांशी अप्रोच आता तुम्ही जो विषय घेतला की घरातूनच कसा कमवतो तर हो घरातूनच कमवता येतो त्याला काही हे नाहीये मग तो नेमकं घरातून राहून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कसं अप्रोच करायचं मालाचं प्रेझेंटेशन कसं करायचं त्याचं वितरण कसं करायचं हे जे सगळे बारकावे आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना देतो एवढंच नव्हे तर जे मोठमोठे व्यापारी आहेत मोठमोठे मॉलवाले आहेत ते नेमकं कशा पद्धती स्ट्रॅटेजी आखतात कशा योजना आखतात काय नेमकं करतात की ज्यांच्याकडे दिवसाला पंधरावीस लाखाचा बिझनेस होतो गल्ला होतो ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या नौखे जे आपले उद्योजक आहेत जे फ्रँचायझर ह्या सगळ्यांना सांगतो उद्देश एकच आहे तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला अनुभव आहे नाही ह्या काही हे नाहीये मॅटर करत नाहीये तुम्हाला यशाकडे जायचं असेल तुम्हाला त्या कारण त्या स्ट्रॅटेजीने ते मोठे झाले तुम्हालाही त्या स्ट्रॅटेजी वापरायची आणि ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी नेमक्या कशा वापरायच्या आपण घरातूनच एक चांगलं घसघशीत उत्पन्न कसं कमवायचं हे हो सगळं ट्रेनिंग आपण हे ट्रेनिंग एका दिवसाचं नसतं तर दर पंधरा दिवसाने पूर्ण वर्षभर जोपर्यंत तो व्यक्ती महिना लाख रुपये चाळीस हजार पन्नास हजार कमवत नाही तोपर्यंत त्याला ते ट्रेनिंग दिलं आणि ते ट्रेनिंग पूर्णतः मोफत असतं मॅडम आपण जेव्हा बघतो की तुमचा व्यवसाय जेव्हा लोकांची गरज असेल ना तेव्हा तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागत नाही आज तुम्हाला सांगतो काल दोन दिवसापूर्वी आमच्या उर्मिला त्याही होत्या त्यांचा वाढदिवस होता वर्ष बहात्तर बहात्तर ब्या वर्ष ज्या पद्धतीने त्या व्यवसाय करताना करो हॅट्सअप म्हणून मी शक्तीला नेहमी वंदन वंदन करत होतो त्याचं कारण ते कारण त्याचा गणेश मूर्तीचा तिथे छोटासा कारखाना आहे त्याच्यामध्ये छोटस त्यांनी कपाट ठेवलं आहे चार बाय सहाच आणि त्याच्यात ते थे माल ठेवतात आणि तिथून ज्या पद्धतीत करतात पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक मॅनेजमेंट किंवा जे नियोजन आहे ना ते खूप महत्वाचं आहे तुम्ही कमी वेळेत जास्त काम करून प्रचंड नफा कमवू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला वेळेचं कामाचं नियोजन प्रॉपर करणं खूप गरजेचं आहे आणि ते नेमकं नियोजन कसं करायचं कसं घर बसले आहे आपण नफा कमवायचा हे सगळं तुम्हाला ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवलं जातं बरोबर अर्थातच हे ट्रेनिंग तर मिळणारच आहे मात्र एक उत्तम उद्योजक होण्याचं भव जे लोक स्वप्न बघत असतात ते देखील या निमित्ताने सगळं पूर्ण होणार आहे मग याच्यासाठी फक्त गृहिणी असतील विद्यार्थी देखील खरं तर ह्या क्षेत्रामध्ये उतरू शकतात आणि त्याचबरोबर जे नोकरी करणारे आत्ता आहेत त्यांना देखील आता नोकरीची तितकीशी आता शाश्वती राहिलेली नाही आहे ते देखील ह्या क्षेत्रामध्ये उतरू शकतात ह्या सगळ्यांना उत्तम प्रकारे जर ट्रेनिंग दिलं तर नक्कीच हे चांगले उद्योजक म्हणून नावास रूपास येतीलच कारण एक महत्वाचा इथे प्रश्न येतो तो, तो म्हणजे ब्रँड आपला कसा तयार करायचा पण तुम्हाला आता ब्रँड तयार करण्याची गरज नाही कारण की सुवर्ण कोकण तुमच्या सोबत असणार आहे सर तुम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीच्या स्कीम्स आणलेल्या आहेत मग फिको असेल एसबीआरडी ह्या योजना असेल या योजनांच्या माध्यमातून आज तुम्ही पाच वर्ष तर हा माल तर मोफत देतातच मात्र लाखोंचा नफा या सगळ्याच्या माध्यमातून हमखास मिळतो तो कसा काय त्याविषयी काय सांग नक्की सगळ्यात महत्वाची गोष्ट मी लोकांना सांगू इच्छितो की आपण कधी कधी बोलतो की हा व्यवसाय आपण कसा काय करणार म्हणजे किराणा माल त्याच्यातून एवढं मोठं का होणार एक सांगतो जेवढे मोठे उद्योजक झालेत ना त्यांचा जर थोडासा अभ्यास केला तर प्रत्येकाची सुरुवात या छोट्याशा व्यवसायातून झालेली असते खरं प्रत्येक मग ते गुगल असो इन्फोसिस हे सगळे एका छोट्या गॅरेज मधन घरातून सुरुवात झाली आपली गरज आहे सुरुवात करायची एक पाऊल पुढे टाकायचा आणि मराठी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना तो जबरदस्त आहे म्हणजे उद्योजकता इकडल्या प्रत्येक मुलाच्या नसानसात नसा भिनलेली आहे फक्त तिला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्यांना एक पाठिंबा देणं गरजेचं आहे मधून आपण जो मोफत माल देतो त्याच्या मागचा उद्देश असा आहे की त्याने कुठेतरी बळ द्यावा बाकी काही नाही केलं ना तर या मोफत जो लाखो रुपयाचा माल मला वाटतं चार लाखापर्यंतचा माल आपण दरवर्षी मोफत देतो ऍटली तेवढं तरी प्रॉफिट तुमचं गॅरंटेड असतं म्हणजे शाश्वत नफा जो बोलतो माल न विकता पैसा फिको म्हणून ही जी फ्रँचायझी मॉडेल आहे त्याच्यामध्ये काय होतं की दुकानाचं भाडं असेल तुमचं नोकऱ्यांचा पगार असेल म्हणजे सगळं मॅनेजमेंट सगळं देखभाल खर्च ही कंपनी करते आणि जे धारक आहेत त्यांना एक गॅरंटेड इन्कम प्रत्येक वर्षाला ज्याला आपण रॉयल्टी इन्कम बोलतो ते दिलं जातं त्यामुळे तुम्ही काम करा अथवा न करा माल विका अथवा न विका तुम्ही फिको फ्रँचायझीच्या माध्यमातून जेव्हा फ्रँचायझी घेता तेव्हा तुमचं इन्कम जे असतं ना ते अश्युर्ड घेतलं जातं आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल सगळ्यांचा ओढा हा तिथेच असतो की मला व्यवसाय तर करायचा आहे म्हणजे माझ्याकडे खूप असे पालक येत आहेत गेल्या महिन्याभरात की कारण ते खूप फ्रस्टेड आहेत मुलांना परीक्षा दिली तो पास झाला ग्रॅज्युएट झाला पण नोकरी नाहीये कारण गेल्या दोन तीन वर्षात नोकरी हा शब्द कुठे ऐकायलाही भेटत नाहीये आणि मुलांपेक्षा फ्रस्टेड त्यांचे पालक आहेत की त्यांच्या पुढच्या भवित्याचं काय आणि म्हणून प्रत्येकाला वाटत की नाही आपण आपल्या मुलाला एक व्यवसाय छोटासा माझ्याकडे असेही काही लोक काल आमच्याकडे ठाण्यावरने डॉक्टर आल्या होत्या त्यांना त्यांच्या मुलासाठी काहीतरी करायचं पण स्वतःला व्यवसाय मी आश्चर्यचकित झालो की डॉक्टर असून हे किराणा मालाचा व्यवसाय कसा तर बोलतात नाही मी जी आता आजपर्यंत जी गुडविल कमवली त्यांना मग जर मी एक चांगला माल देत असेल चांगले सर्व आणि ते सगळं मुलगा सांभाळणार तर रूपांतर संपत्तीमध्ये करण्यात हरकत काय हरकत काय बरोबर तुम्ही, बरो तुम्ही लोकांना चांगल्या गोष्टी त्यांच्या घरपोच देतात त्यातून तुम्हाला जर एक नफा भेटेल मला वाटतं वाटतं त्याच्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही अगदी आणि मला की केवळ नोकरी करणाऱ्यांनीच नाही तर ज्यांचा आधी व्यवसाय आहे जे उद्योग क्षेत्रामध्ये आधी कार्यरत आहेत त्यांना देखील हा जोडधंदा म्हणून जोड व्यवसाय म्हणून सुरू करायला काहीच हरकत नाही कारण की ह्याच्यातनं तुम्हाला अजून नफा मिळणार आहे अजून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात ह्याचा फायदा नक्कीच तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी होणार आहे कारण की आज आपण पाहिलं तर ह्या कोरोनाने आपल्याला दोन गोष्टी शिकवल्या की एक तर पहिली गोष्ट म्हणजे की कुठलाही संकट काळ आला तरी आपल्याला काही खचून जायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आर्थिक उत्पन्न असणं किंवा एक सेव्हिंग असणं तितकंच महत्वाचं आहे आणि प्लॅन बी तयार असणं हे तितकंच महत्वाचं आहे ह्या सगळ्याच्या निमित्ताने आज सुवर्ण कोकण खूप उत्तम प्रकारे काम करत आहे फुटमॉलच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना फ्रँचायझी देण्यात आलेल्या आहेत ह्या फ्रँचायसीबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे जे आता आपला कार्यक्रम बघतात आणि त्यांना ह्या उद्योग क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर ता त्यांना तुम्ही काय सांगाल मी असं म्हणत गेलं दीड दोन वर्षात प्रत्येक जण इम्युनिटी बूस्टर बद्दल बोलतोय की आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवा जगलं पाहिजे मान्य आहे पण हे असं कसं जगणार मुलांच्या पोटातली भूक किंवा चेहऱ्यावरची चिंता बघून आपण नाही जगवू शकत त्यामुळे मला वाटतं इम्युनिटी बूस्टर बद्दल सोबतच मनी बूस्टर सुद्धा असणं खूप गरजेचं आहे कारण हा सगळा पैसा जर तुम्हाला उभा करायचा मुलांना एक चांगलं शिक्षण द्यायचं चा, आहे त्यांचं एक भविष्य घडवायचं आहे तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं आहे तर तुम्हाला दुसरे दुसरी संधी असू शकत नाही मी पुन्हा पुन्हा सांगणं हेच सांगेन की इन्कम तुमचं शाश्वत आहे माल न विकताही तुम्हाला पैसा फिकोमधनं भेटेल पण हे सगळं फ्रँचायझी घ्यायच्या अगोदर तुम्ही ताबडतोब निर्णय घेऊ नका ताबडतोब फोन करू नका तुम्ही सुवर्ण कोकण मॉल फ्रँचायझी आहे तिचा जो विशेष वेबिनार आहे ज्यात सविस्तर माहिती दिली आहे की फ्रँचायझी कशी घ्यायची फ्रँचायझी घेण्यासाठी काय करावं लागतं डिपॉझिट अमाऊंट किती आहे नोंदणी शुल्क किती आहे तुम्हाला जो माल दिला जातो जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत त्यांचा दर्जा काय त्याची क्वालिटी काय त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं सर्वात महत्वाचं तुमचं प्रॉफिट मार्जिन जे सर्वाधिक आहे ते कसं भेटतं एस अंतर्गत तुम्हाला जो मोफत माल भेटतो दरवर्षी तो नेमका कुठल्या आधारावर भेटतो हो त्याचे निकष काय माल न विकता इन्कम भेटतोय म्हणजे गॅरंटेड इन्कम आहे लाखो रुपयांचं ते कसं भेटत हे सगळं पहिलं समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फोन करा पण फक्त एकच मुद्दा आहे की तुमच्या विभागामध्ये तुमच्या तालुक्यात जर फ्रँचाईज दिली असेल तर पुन्हा नव्याने देणं शक्य होतं कारण आपण एका तालुक्यात फक्त एकच फ्रँचाईज देतो आणि शहरामध्ये तीन किलोमीटरच्या रेडियस मध्ये एक फ्रँचाईज सो ज्याला ज्याला वाटतं आपल्याला आयुष्यात एक नव्या उंचीवर आपल्याला जायचं एक स्वतःची एक ओळख नवी ओळख उद्योजक म्हणून आपल्याला प्रस्थापित व्हायचं आहे तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे फक्त अट एकच आहे त्यांनी हा वेबिनारचा व्हिडिओ सविस्तर पाहावा आणि अप्रोच हवा तुम्ही त्या याच्यामध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुम्हाला ती फ्रँचायजी देण्यात येईल पण पुढच्या अजून आठ दहा आपल्याला देते त्याच्या पलीकडे दे आपल्याला नाही वाटवत अगदी अर्थातच हे सगळं आहेच आणि जर मला वाटतं की ज्यांना कोणाला फ्रँचायसी घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या किंवा व्हॉट्सअपला तुमचं नाव ठिकाण कळवा जेणेकरून तुम्हाला सुवर्ण कोकणचे जे अधिकारी आहेत जे लोक आहेत ते तुम्हाला स्वतः कॉल करतील आणि त्याचबरोबर तुम्हाला एक उद्योजक होण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने चालून आलेली आहे आणि ह्या सुवर्णसंधीचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता सर्वे संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं मात्र तुम्हाला तुम्ही आलात आणि खूप छान माहिती सुवर्ण कोकणच्या या फुटबॉल विषयी दिली आणि फ्रँचायसी बद्दल दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि तर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे